यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं तर बारामतीची जागा हाय व्होल्टेज सीट ठरलीय. आजी पवार विरुद्ध माजी पवार असा राजकीय वैचारिक आणि कौटुंबिक सामना इथे होताना दिसतोय. यावर आपण चर्चा तर करणार आहोतच, मात्र त्यापूर्वी पाहूया या दोन्ही उमेदवारांनी केलेले दावे. निवडणुकीत परस्परांसमोर उभ्या असलेल्या नणंद भाऊ साहेब म्हणजेच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीनं मोठं शक्ती प्रदर्शन करत सभाही घेतल्या. माझं काम आणि गुणवत्तेवर लोक मला पुन्हा निवडून देतील असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला. माझी लढाई वैचारिक आहे, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय याचा मी फारसा विचार करत नाही, कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या 18 वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा, मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाही आहेत. त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढलेले. तर आम्ही मोदींच्या विकास प्रवाहात सहभागी झालो आहोत. महायुतीतल्या सर्वच पक्षांची आपल्याला साथ आहे, त्यामुळे आपलाच विजय होईल असा दावा सुनेत्रा पवार यांनी केला आहे. आज मैंने नामांकन दाखिल किया है, जनता का बहुत बड़ा प्रतिसाद आपने भी देखा है, बहुत बड़ा प्रतिसाद है, लोगों में बहुत ऊर्जा है और महायुति के पास सब बड़े नेताओं का भी बहुत सपोर्ट है, इसलिए विजय निश्चित है.